स्टॉल्सवरती दिवाळी अंक दाखल झालेत, यापैकी कोणता निवडावा? जी नावं दिवाळी अंकांच्या परंपरेशी जोडली गेली आहेत त्यांनाच प्राधान्य द्यावं की काही नवीन ट्राय करावं, असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी आल्यावरती पडतात. यातील अनेक अंक म्हणजे कथा, कविता, प्रवास वर्णन, लेख यांचे गुच्छ असतात, तर काही अंक असेही असतात की जे फक्त एकाच विषयाला वाहिलेले असतात. तर थोडासा आपण आढावा घेऊयात जेणेकरून तुम्हाला निवड करताना मदत होईल. सुरुवात करूयात मौजेपासून. मौजेचा हा 100वा अंक आहे आणि सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही मुखपृष्ठ उलगडता तेव्हा मौजेचे आत्तापर्यंतचे जे संपादक राहिलेले आहेत त्यांची नामावली आहे. एका अर्थाने परंपरेची उजळणी या ठिकाणी होते आणि आशा बगे यांच्या नवतपा या कथेपासून खऱ्या अर्थाने या मौजेच्या यावेळेच्या अंकाला सुरुवात होते. कथा आहेत, लेख आहेत व्यास, त्रिज्या आणि परीख विनय हर्डीकरांचा, आणि त्यानंतर मग ललित लेख आहेत, व्यक्तिचित्र आहेत, परिसंवाद आहेत, रेखाटनं आहेत. आणि मौज ज्या कारणासाठी ओळखला जातो, जी परंपरा मौजेनी निर्माण केलेली आहे त्या परंपरेला अगदी अनुसरून असा साहित्यपूर्ण असा हा मौजेचा अंक आहे. याला जोडूनच आपण जर घ्यायचा झाला तर हा उत्तम अनुवादचा, या उत्तम अनुवादची ठेवण किंवा रचना देखील मौजेसारखीच आहे. साहित्यिक मूल्य या अंकाचं बऱ्यापैकी आहे. इथं आपल्याला लेत्रॉजे याबद्दल अभिजित रणदिवे यांचा लेख स्वागत करतो, लापेस्त या यांच्याबद्दल जयंत धुपकर यांचा लेख आहे, आणि अतिशय छान असं साहित्यिक मूल्य या उत्तम अनुवादला आहे. इतर अंकांबद्दल जर आपण बोलायचं झालं तर साधनेचा हा दिवाळी अंक आहे. साधनेच्या या दिवाळी अंकामध्ये वेगवेगळ्या विषयांचा एक गुच्छ बांधण्याचा प्रयत्न आहे. सुलभा महाजन सोबत प्रवास करा, जब्बार पटेलांचा हा लेख आहे या अंकाचं आपण जे म्हणू की मुख्य जे आकर्षण आहे. त्यानंतर शांता गोखले यांच्याबद्दल लेख आहे, मनस्वी जगणं आणि लिहिणं, आणि मग इतर लेख आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत. परंतु यावेळच्या दिवाळी अंकांमध्ये आढळणारा एक समानतेचा दुवा म्हणजे प्रत्येक दिवाळी अंकामध्ये सिनेमा आणि सिनेमाच्या मध्ये घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत यांना खूप चांगली जागा मिळालेली आहे. म्हणजे सिनेमा म्हणजे फक्त बदलता सिनेमा वगैरे इथपर्यंतच नाही, तर आज आपली जी चित्रपटसृष्टी आहे ती कशी विभागलेली आहे, फाळणीच्या वेळी ती कशी विभागली गेली होती, असे इथपर्यंतचे चित्रपटसृष्टीला ढवळून काढणारे लेख आहेत. तर दुसरा या दिवाळी अंकांच्या विश्वातील सतत चर्चेला जाणारा जत्रा हा अंक. जत्रेचं मुखपृष्ठच आकर्षक असतं किंवा इतकं चर्चिलं जातं की दिवाळी अंक म्हटलं की जत्रा हे सर्वांच्या डोळ्यासमोर येतं. तर हे पहिलं मुखपृष्ठ उलगडल्यानंतर आपल्याला हे आतलं मुखपृष्ठ पाहायला मिळतं. चूल फुंकत बसणारा हा पुरुष, जी महागाई आहे त्या महागाईवरती अगदी नेमकेपणानं या जत्रेच्या मुखपृष्ठावर मध्ये बोट ठेवण्यात आलं आहे. हे मुखपृष्ठ झाकलं की एकदम रोमॅन्टिक असा फोटो आतमध्ये हे असं. तर ही अशी जत्रेची गंमत सुरुवातीपासून असते, ती यावेळी पण आहे. परंतु आतमध्ये या जत्रेच्या जर लेख आपण बघितले तर आत्ता जे काही कंटेम्पररी पॉलिटिक्स आहे, काही आत्ता तात्कालिक जे राजकारण आहे त्याला अनुसरून असे लेख आहेत. एकदम ओके हा अभय कुलकर्णी यांचं हे संपादकीय आहे, आणि त्यानंतर वराड निघालंय गुवाहाटीला हा प्रवीण दवणे यांचा लेख आहे. राज्याच्या राजकारणामध्ये जे सत्तांतर झालं, जी उलथापालथ झाली, ती अगदी विनोदी अंगाने टिपण्याचा या जत्रा दिवाळी अंकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसरा जो लक्ष वेधून घेणारा दिवाळी अंक आहे तो म्हणजे पुण्यभूषणचा. पुण्यभूषणच्या या दिवाळी अंकामध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे उद्योजक किंवा व्यावसायिक किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्यांच्याबद्दलचे लेख आहेत. त्यांचं या ठिकाणी आभार देखील मानण्यात आलेले आहेत. आणि आतमध्ये जर आपण अनुक्रमणिका पाहिली तर पुण्याबद्दल खास करून, पुण्याच्या आठवणीबद्दल खास करून हे लेख आहेत. भारताचे जे लष्करप्रमुख राहिले ते जनरल मनोज नरवणे
यांच्या लेखांनी या अंकाला सुरुवात होते. जीवाभावाच्या मित्रांमुळे पुणे स्पेशल, जीवाभावाच्या मित्रांमुळे पुणे स्पेशल हा जनरल मनोज नरवणे यांचा लेख आहे. तर त्यानंतर गिरीश प्रभुणे यांचा क्षितिज विस्तारणारं पुणे हा लेख आहे. त्यानंतर बाकी मग वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आहेत. आपल्या देशाच्या राजकारणात सध्या जे सुरू आहे त्याबद्दल आहे, समाजकारणामध्ये जे सुरू आहे ते आहे, पण पुण्याशी निगडीत असे आणखी काही लेख या ठिकाणी पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गलेणं हे श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांचा लेख या ठिकाणी आहे. तर हा झाला पुणेभूषणचा. दुसरा जो मला आवडलेला दिवाळी अंक आहे तो आहे अक्षरचा. या अक्षरच्या दिवाळी अंकामध्ये तुम्हाला आजच्या पत्रकारितेबद्दल खूप काही वेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचायला मिळू शकतं. असाही सोशल मीडिया म्हणून ही लेखमाला आहे. यामध्ये मेधा कुलकर्णी, अलका धुपकर, मीना कर्णिक, नम्रता भिंगारडे, जान्हवी पाटील आणि तन्वी यांची, आणि त्याचबरोबर लेख, कविता, कथा या देखील आहेत. यामधली चिन्मय केळकर यांची जी कथा आहे, लेख आहे, माफ करा, कथा नाही आहे, लेख आहे, तर तो त्याबद्दल बरंच काही लिहिलंही जात आहे. तर हा अक्षर हा दिवाळी अंक मला वरून पाहिल्यानंतर खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे. मी तो स्वतः घेणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे काल निर्णय हा देखील अतिशय रंजक असा लेख असतो. आणि राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच लेख, कविता, कथा यांच्याबरोबरच या कालनिर्णयाच्या दिवाळी अंकामध्ये बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घटना यांचा देखील एक आढावा आपल्याला पाहायला मिळतो. इथं सुरुवात या कालनिर्णयाच्या अंकाची आहे मराठ्यांचे अजस्र आरमार या दत्तात्रय केतकर यांच्या लेखानी. त्यानंतर गोव्याच्या मातीचा सन्मान हा लेख आहे. त्याच्यानंतर द न्यूयॉर्कर घडवणारा शैलीदार संपादक विल्यम शॉन, आणि मग बाकीच्या कथा आहेत. एका अर्थाने व्यक्तिचित्रणं आहेत ही देवी कराणी यांच्याबद्दलचं, त्याचबरोबर बेबी या नटीबद्दलचं, आणि इतर जे काही आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं त्यांच्याबद्दलचं. पण त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो केनेडींच्या हत्येमागचे विलक्षण ताणेबाणे किंवा इलेक्ट्रॉनिक अफूच्या विळख्यात चिनी जनमानस, असा हा एका अर्थाने थोडासा ग्लोबल पर्स्पेक्टिव तुम्हाला देणारा हा कालनिर्णयाचा अंक आहे. त्यानंतर आपण वळूयात लोकसत्तेच्या दिवाळी अंकाकडे. लोकसत्ता या ठिकाणी आपल्याला आत्ता इथे कोणीतरी उचलला, या ठिकाणी आपल्याला ABP माझाचा दिवाळी अंक पाहायला मिळतो. ABP माझाच्या दिवाळी अंकाचं हे दुसरं वर्ष आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक असं मुखपृष्ठ आणि बांधणी आहे. सुरुवातीला संपादक राजीव खांडेकर यांचं संपादकीय, आणि सुरुवात होते या दिवाळी अंकाची ती कूस बदलणारे ऋतू या दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्या लेखापासून. शेतीतील अनुभव प्रवीण तरडेंनी त्यांच्या आयुष्यातील शेतीचं महत्त्व या लेखामध्ये सांगितलेलं आहे. अनुक्रमणिका जर आपण पाहिली या ABP माझाच्या दिवाळी अंकाची, तर मंगेश सुमन, महाराष्ट्राचा समतोल अडकलाय कुठे याबद्दलचा त्यांचा लेख आहे. त्यानंतर चंद्रमुखी, नेत्रा, डोंगरे ते शलाका हा विश्वास पाटलांचा लेख आहे. मराठवाड्याचा विकास मांडला, खेळ मांडला याबद्दलचा अमर हबीब यांचा लेख आहे. आणि जे नेहमीच ज्यांचं लिखाण चर्चेचा विषय बनतं ते आसाराम लोमटे यांचा ही गोष्ट नाही आहे. हे ग्रामीण जीवनातील एका अर्थाने नवीन जे बदल होतात ग्रामीण जीवनामध्ये सोशल मीडियामुळे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे, त्याचं एक टिप कागदासारखं टिपण आसाराम लोमटे यांच्या लिखाणातून आपल्याला पाहायला मिळतं ते आहे. त्यानंतर कथा आहेत, कविता आहेत, अनुभव आहेत, विनोदी लेख आहेत. तर असा एक सुंदर असा वेगवेगळ्या सगळ्या साहित्याचा गुच्छ या ABP माझाच्या दिवाळी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा हा मी लोकसत्ता, तर लोकसत्ता अर्थातच नेहमीप्रमाणे आकर्षणाचा, चर्चेचा, अनेकदा अनेकांच्या टीकेचाही विषय असतो. तर सुरुवात होते राज्यघटना कागदावरच राहू नये म्हणून या अभिनव चंद्रचूड
यांच्या लेखापासून. आणि या लेखामध्ये अर्थातच आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल सध्या जे बोललं जात आहे, न्यायव्यवस्थेबद्दल जे आक्षेप घेतले जात आहेत, न्यायव्यवस्थेबद्दल जे काही उघडपणे किंवा दबक्या आवाजामध्ये बोललं जात आहे, या सगळ्याचा आढावा आहे. आणि त्याबरोबरच त्यानंतरचा जो लेख आहे, बीबीसी शताब्दी, बीबीसीतले दिवस, हा सतीश जेकब यांचा लेख आहे. अनेक वर्ष ज्यांनी बीबीसीमध्ये काम केलं त्या सतीश जेकब यांचा लेख आहे. त्यानंतर एका क्रांतीचं शतक हा गिरीश कुबेर यांचा लेख आहे. त्यानंतर बीबीसी आजही आशेचा किरण हा आशुतोष यांचा लेख आहे. बीबीसीचे भारताबाबतचे धोरण बदलते आहे का हा श्याम सरण यांचा लेख आहे. बीबीसी काय आहे, बीबीसी कशा प्रकारे आपलं स्वातंत्र्य इतकी वर्ष 100 वर्ष होऊन देखील जपत आलं आहे, एक निष्पक्ष पत्रकारिता बीबीसी कशा पद्धतीनं करत आलं आहे, आणि एक दीपस्तंभ पत्रकारितेमध्ये म्हणून बीबीसीनी जी भूमिका निभावलेली आहे, तर त्याचा आढावा हा या अंकामध्ये घेण्यात आला आहे. जवळपास 3 ते 4 मोठे मोठे लेख आहेत बीबीसीवरती या लोकसत्ताच्या अंकामध्ये. आणि हे लेख यावेळी लोकसत्तामध्ये येणं हे यासाठी महत्त्वपूर्ण आहे, आत्ताच्या पत्रकारितेबद्दल आपल्या देशातल्या जे अनेक आक्षेप घेतले जात आहेत, अनेक अंगांनी बोललं जात आहे पत्रकारितेबद्दल, पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल, निष्पक्षतेबद्दल, तर या सगळ्या बोलल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवरती या लोकसत्ताच्या दिवाळी अंकामध्ये बीबीसीच्या पत्रकारितेची जी परंपरा आहे त्या परंपरेची उजळणी करण्यात आलेली आहे. तर हा झाला लोकसत्ताचा विषय. त्यानंतर इथं अनेक असे अंक आहेत, चंद्रकांत आहे, शब्दरुची आहे, ऋतुरुंग आहे, असे अनेक अंक पाहायला मिळतात. परंतु हा दुर्ग हा जो अंक आहे तर तो खास गडदुर्ग याच्याबद्दलचा आहे. 9वं वर्ष आहे आणि आतमध्ये तुम्हाला जे गडदुर्ग आपल्याला माहीत नसतात अशा दुर्गांबद्दल फक्त फोटोंच्या स्वरूपात नाही तर अगदी खूप अशी इंटरेस्टिंग अशी माहिती मिळते. बिदरचा किल्ला हा पहिला लेख आहे. कर्नाटकमधला हा बिदरचा किल्ला बऱ्याच जणांना माहीत असतो, खास करून ज्यांना वास्तुशैलीमध्ये आणि इतिहासामध्ये रुची आहे त्यांना. या दुर्गाबरोबरच गेली काही वर्षे मी स्वतः जो अंक पाहतो आहे आणि जो अनेकांच्या पसंतीला उतरतो आहे तो हा दुर्गांच्या देशातून संदीप भानुदास तापकीर, पुणे जिल्ह्यातील चाकण आणि आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी हा अंक काढायला सुरुवात केली. 11वं वर्ष आहे या अंकाचं. आणि या अंकामध्ये देखील जसा आधीचा अंक होता तसा गडदुर्गांबद्दल आणि ट्रेकिंगबद्दल, भटकंतीबद्दल असा हा अंक आहे. आणि या अंकामध्ये तुम्हाला फक्त भटकंती प्रवास वर्णनं इथपर्यंतच वाचायला मिळतं असं नाही, तर त्याही पलीकडे जाऊन अशी अनेक गोष्टी आहेत की ज्या आजच्या लोकांना गुगलच्या यूट्यूबच्या जमान्यात देखील माहीत नसतात त्याबद्दल या ठिकाणी लेख आपल्याला वाचायला मिळतात. अष्टदशकातला भीम पराक्रम, शिवछत्रपतींची एकमेव आरमारी मोहीम, राष्ट्रकुटांची उपराजधानी कंधार, असे खूप असे इंटरेस्टिंग लेख आहेत या दुर्गांच्या देशातून या दिवाळी अंकामध्ये. पूर्णपणे गडदुर्ग, भटकंती, ट्रेकिंग याला वाहिलेला हा दुर्गांच्या देशातून हा अंक. 11वं वर्ष याचा अर्थ याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि हा आहे मार्मिकचा अंक, हातामध्ये एका मशाल घेतलेला आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा झेंडा घेतलेला हा तरुण, हा महाराष्ट्रीयन व्यक्ती, शिवसेनेचं जे नवीन पक्षचिन्ह आहे मशाल, आणि पार्श्वभूमी आहे बाळासाहेब ठाकरेंची, बाळासाहेब ठाकरेंचं टोकदार नाक, त्यांचा तो सुपरिचित असा चष्मा, केसाचा भांग, असा हा सगळा मार्मिकचा मुखपृष्ठाचा भाग आहे. आणि जी काही राजकीय घडामोड किंवा राजकीय संघर्ष सुरू आहे त्याला अनुसरूनच हा सगळा लेख आहे, अंक आहे. संपादकीय आहे चला पेटू पेटू मशाली, सामनाचे संपादक आत्ता तुरुंगात आहेत यांच्याकडे, उद्धव ठाकरे यांच्याकडेच ही सगळी जबाबदारी आहे. तर चला पेटू मशाली हा पहिला लेख आहे. त्यानंतर अर्थातच बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा पितृतुल्य साहेब हा लेख आहे. आणि त्यानंतर मग इतर लेख आहेत आणि राजकीय लेख किंवा राजकीय एक मुखपत्र आहे सामना आणि अर्थातच मार्मिक, त्याच्यामुळे सुरुवातीला तर अर्थातच शिवसेनेची राजकीय भूमिका मांडणारे लेख आहेत. परंतु जसं आपण या दिवाळी अंकामध्ये पुढे जातो तसं आपल्याला इतरही काही पाहायला मिळतं, कथा आहेत, त्याचबरोबर
सेम्पे आनंदाचा व्यंगचित्रकार व्यंगचित्रावरती लेख आहे आणि काही कथा आहेत कविता आहेत असं थोडंसं हलका फुलकेपणा पण या मार्मिकच्या अंकामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सामनाचा दुसरा अंक म्हणजे मार्मिकचा वेगळा आणि सामनाचा वेगळा. सामनाचा अंक देखील आता उलगडण्याच्या आधीच जाणीव आहे की आपल्याला फार म्हणजे मार्मिकसारखाच असू शकतो पण नाही. आतमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. झलक एका स्वप्नपूर्तीची भानू काळे यांच्या लेखानी या सामनाच्या अंकाची सुरुवात होते. त्यानंतर नव्या युगाचे पडघम भूषण केळकर यांचा हा दुसरा लेख. त्यानंतर शिरीष कणेकरांचा लेख आहे. तर केलं काय की सामनानी त्यांचा जो दिवाळी अंक आहे तो राजकारणापासून बऱ्यापैकी अलिप्त ठेवला आहे. ती सगळी जी जबाबदारी आहे ती मार्मिकवरती दिलेली आहे. मुखपत्र म्हणून भूमिका मांडण्याची शिवसेनेची राजकीय आणि इथं छान असा हा सामनाचा जो दिवाळी अंक आहे तो तुम्हाला खूप वेगवेगळे विषय देतो. नव्या युगाचे पडघम सोशल मीडियाबद्दलचा हा लेख आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही पुढे चाळत जाता हे दिवाळी अंक तर कथा कशासाठी पोटासाठी अभिजित पेंढारकर यांचा हा लेख आहे. तर खूप बसंती हेमा मालिनीवरचा हा लेख आहे. शोलेमधली जी बसंती ओळखली जाते. तर खूप वैविध्य आहे आणि हा सामना आणि हा मार्मिक पूर्णपणे वेगळे आहेत. एकाच प्रकाशनाचे जरी असले तरी पूर्णपणे वेगळे आहेत. सगळं काही राजकारण याच्यामध्ये सामावलंय. हा खूप वेगवेगळ्या विषयांनी भरलेला असा. त्यानंतरचा अंक आहे मीडिया वॉच. RSS अखंड भारत स्वप्न की दिवाळ स्वप्न बंड एक फसलेलं आणि एक अधांतरी मी पाहिलेला बिहार गोव्यातील पोर्तुगाल 5G किती आणि कशी बदलणार. सरोगिनीने खूप मोठे विषय आहेत या मीडिया वॉचच्या दिवाळी अंकामध्ये. आपण जर पाहिलं तर विषय खूप मोठे आहेत. अर्थात त्यांची मांडणी ते कसं लिहिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. बंड एक फसलेलं आणि एक अधांतरी प्रवीण बर्दापूरकर ज्येष्ठ पत्रकार यांच्या लेखानी या अंकाची सुरुवात होते. दोन बंडांची तुलना केली अजित पवारांचं जे फसलेलं कथित स्वरूपात फसलेलं आणि दुसरे एकनाथ शिंदेंचं जे अधांतरी आहे असं प्रवीण बर्दापूरकर सर म्हणत आहेत. आणि एकूण राजकीय बंडांचा आढावा त्यामध्ये घेण्यात आला आहे. जे शरद पवारांच्या बंडाबाबत 1978 बोललं जातं वगैरे. तर हा असा मीडिया वॉचचा अंक आहे. मुखपृष्ठावरतीच मोहन भागवत RSSचे सरसंघचालक यांचा फोटो आहे आणि दत्तप्रसाद दाभोळकर यांचा याबद्दलचा लेख आहे. सरसंघचालकांचा अखंड भारत एक राहणार कसा हा प्रश्न उपस्थित करणारा. RSSचा अखंड भारत स्वप्न की दिवा स्वप्न तर खूप ढवळून काढणारा असा हा विषय या मीडिया वॉचच्या अंकामध्ये या ठिकाणी या विषयाला ॲड्रेस करण्यात आलं आहे. हा विषय जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाकीचे जे दिवाळी अंक आहेत असंख्य विषय तुम्हाला पाहायला मिळतात. पासवर्ड हा आहे डोकेबाज मुलांसाठी म्हणजे किशोरांसाठीचा. त्याचबरोबर किशोर मुलांसाठीचे म्हणून आणखी बरेच काही आहेत. अर्थात वाचकांची रुची वाचकांची आवड ही वेगवेगळी असते. अनेकांना दिवाळीमध्ये सुट्टीच्या काळामध्ये फार असं काही गंभीर वाचावं असं वाटत नाही. हलकं फुलकं वाचण्याकडे लोकांचा कल असतो आणि त्यामुळे फार वैचारिक लेख जसे काही दिवाळी अंकांमध्ये असतात तसे असेही काही दिवाळी अंक आहेत की जे बघा या दिवाळी अंकाचं नाव आहे टिंगल टवाळी धमाल विनोदी अंक. याचं नाव आहे श्याम सुंदर. फक्त हलकं फुलकं अशा प्रकारचं साहित्य या ठिकाणी तुम्हाला मिळतं. इथे हा दीपावली थरार म्हणजे फक्त तुम्हाला या ठिकाणी गुन्हेगारी कथा किंवा ज्याला आपण डिटेक्टिव्ज म्हणतो तशाच प्रकारचं या ठिकाणी वाचायला मिळालं. अर्थात दिवाळीमध्ये हे असं साहित्य वाचणारेही लोक असतात हे आपल्याला या दिवाळी अंकावरून लक्षात येतं. आणि मग इथं काही महिलांना वाहिलेले असे काही विषय हाताळणारे दिवाळी अंक आहेत. ऋतुरंगाचा हा दिवाळी अंक आहे हा आमच्याकडून राहून गेला परंतु ऋतुरंगाचा दिवाळी अंक देखील दरवर्षी खूप छान असतो. तर या दिवाळी अंकावरती जर आपण नजर टाकली तर सुंदर असं हे चित्र बाऊल सुफी आणि आपण गुलजार यांची ही कविता. गुलजार यांच्या या कवितेनी या लेखा अंकाची सुरुवात होते. शब्दांकन आहे अंबरीश मिश्र यांचं. त्यानंतर नगरसेविका ते राष्ट्रपती हा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास
विनय सहस्त्रबुद्धेंनी या अंकामध्ये रेखाटलेला आहे. आणि मी जसं म्हटलं की वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले असंख्य आपल्याला दिवाळी अंक या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे दिवाळी अंक हाताळणारे, थोडेसे चाळणारे असे वाचक देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर तुम्ही वेळ घालवू नका, इथे या. आम्ही जे सांगितलं ते प्रत्यक्ष हे दिवाळी अंक चाळून आजमावा आणि दिवाळी अंक घरी घेऊन जावा. लाडू चिवडा खाणं जशी आपली दिवाळीची परंपरा आहे, तशीच परंपरा गेल्या 100-125 वर्षामध्ये महाराष्ट्राने जोपासली आहे, ती या दिवाळी अंकांची ज्यामध्ये सहभागी व्हा. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.